गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याच्या नंतर आता वायनाड या लोकसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे। पुढील 2 ते 3 आठवड्यामध्ये वायनाड लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक आयोग हे सुद्धा निर्णय घेण्याची शक्यता आहे। वरिष्ठ कोर्टामध्ये अपील करण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी राहुल गांधी यांना 30 दिवसांची मुदत कोर्टाने दिलेली आहे, त्यामुळे पुढील घडामोडी कशा घडतात यावरती राहुल गांधी यांचं राजकीय भविष्य सुद्धा ठरणार आहे। त्यामुळे आपण बघतोय की आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय खरं तर आलेला आहे आणि त्यामुळे लोकसभा मतदार संघामध्ये वायनाड या लोकसभा मतदार संघामध्ये आता पोटनिवडणूक लागू शकते। आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्राची, एकीकडे राहुल गांधी यांच्यावरती रद्दतेची ही कारवाई होते, त्यांचं खासदारकी रद्द होते आणि त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये आता पोटनिवडणुकीची चिन्ह दिसतायत। कायदा असा सांगतो की ज्या वेळेला हे डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया होते त्यावेळेस ईसीआयला म्हणजे निवडणूक आयोगाला कन्सल्ट केलं जातं आणि त्यामुळे निवडणूक आयोग हा निर्णय घेण्याआधी जर लूपमध्ये असेल तर पुढच्या प्रक्रियेची सुरुवात त्यांच्याकडनं होणं हे अपेक्षित आहे। अर्थात यातले दोन भाग आपल्याला महत्वाचे लक्षात घेतले पाहिजेत की आधी सुरतमधल्या कोर्टांनी सुद्धा आणि त्यानंतर आत्ताच्या निर्णयानंतर सुद्धा राहुल गांधी हे थेट वरच्या कोर्टामध्ये या सगळ्याबाबत दाद मागणार आहेत आणि ही सगळी प्रक्रिया होणार असल्यामुळे त्या कोर्टाचा नेमका काय निर्णय येतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे। पण कोर्टाची प्रक्रिया किती जलद होते, त्यामध्ये कोर्ट काही दिलासा देताय का, स्टे देताय का, हेही पाहणं महत्वाचं ठरेल। आणि यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तज्ज्ञ असं सांगतायत की जरीही कोर्टाने काही निर्णय दिला, दिलासा दिला, शिक्षा कमी केली तरी देखील आत्ता जी खासदारकी रद्द झालेली आहे तो निर्णय माघारी घेतला जाणार नाही आणि त्यामुळे 6 महिन्यांपेक्षा जास्त कुठलीही जी जागा आहे लोकसभा मतदारसंघ आहे ती रिकामी ठेवता येत नसल्यामुळे कदाचित इलेक्शन कमिशन कडनं ही सगळी वायनाड लोकसभा मतदारसंघासाठीची निवडणुकीची प्रक्रिया पोटनिवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते। या प्रक्रियेला इलेक्शन कमिशनला सूचना दिलेली असल्यामुळे, इलेक्शन कमिशनची चर्चा झालेली असल्यामुळे ही सुरुवात देखील करण्यात आलेली आहे अशी आपल्याला सूत्रांकडनं माहिती मिळते। अगदी धन्यवाद प्राची, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।